प्रियंका जारकीहोळी यांचा दणदणीत विजय, अण्णासाहेब जोल्ले यांचा पराभव, काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष। चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपला धक्का देत काँग्रेसने जागा जिंकण्यात यश मिळवले। भाजपच्या अण्णासाहेब जोल्ले यांचा नवख्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी तब्बल 1 लाखांच्या आसपास मतांनी पराभव आपला दणदणीत विजय मिळवला। सकाळी 8 वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली। यामध्ये प्रियंका आघाडीवर होत्या। EVMवरील मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतरही प्रियंका आघाडीवर राहिल्या। शेवटच्या फेरीपर्यंत त्यांचे मताधिक्य वाढतच गेले। या लोकसभा क्षेत्रात काँग्रेसकडून मंत्री सतीश जारकीहोळी यांची मुलगी रिंगणात राहिल्याने चुरस होईल असे वाटत होते, पण एकही फेरीत भाजपला मताधिक्य घेता आले नाही। 8 पैकी 5 मतदारसंघात काँग्रेसचे आमदार होते तर 3 मतदारसंघात भाजपचे आमदार होते। हाय व्होल्टेज लढतीपैकी एक ठरलेल्या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत मतदानही चुरशीचे झाले होते। दोन्ही उमेदवारांसह त्यांच्या कुटुंबियांची प्रतिष्ठापनाला लागली होती। वाढत्या उन्हामुळे मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र तीव्र राजकीय ईर्ष्या आणि यातून कार्यकर्त्यांनी एक एक मतासाठी लावलेले नियोजन याचा परिणाम म्हणून मतदानाचा ठक्का वाढला। चिक्कोडी मतदारसंघात सर्वाधिक लक्ष हे यमकनमर्डी, निप्पाणी आणि चिक्कोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाकडे होते। अपेक्षेप्रमाणे या 3ही मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती। विजय होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली।